शहरासह पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस जी आहे ती ढासळताना पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने दोन्ही महापालिका आणि जिल्हा प्रशासन मिळून वेगवेगळ्या उपाययोजना शहरासह जिल्ह्यात राबवणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे। खरं तर शहरासह जिल्ह्यात देखील हवा प्रदूषणाची मोठी वाढ झालेली गेल्या काही दिवसात पाहायला मिळते आणि भविष्यात देखील या हवेची गुणवत्ता जी आहे ती अशीच ढासळत जाईल असा एक अंदाज देखील पर्यावरण तज्ज्ञाकडून जो आहे तो व्यक्त केला जातो आणि त्याच अनुषंगाने मुंबई शहरात आज एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे। खरं तर या बैठकीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्यासोबतच पर्यावरण विभागाचे वेगवेगळे अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत। राज्यातील मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, या शहराच्या प्रदूषणावर, हवा प्रदूषणावर आणि जी गुणवत्ता ढासळत चाललेली आहे हवेची त्यावर सविस्तर चर्चा आणि या बैठकीत ज्या उपाययोजना कराव्या लागतील राज्यभरात त्यावर चर्चा देखील सविस्तर होणार असल्याची माहिती, प्राथमिक माहिती आता समोर आलेली आहे। पण गेल्या काही दिवसापासून सर्व मुख्य शहरांमध्ये, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, राज्याच्या या अनेक शहरांमध्ये हवेची गुणवत्ता ढासळताना दिसते आणि पुणे शहरात देखील वायू प्रदूषणात मोठी वाढ जी आहे ती झालेली पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने दोन्ही महापालिका असतील, पुणे शहर महापालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर महापालिका असेल आणि जिल्हा प्रशासन असेल, या बाबतीत एक महत्त्वाचा आढावा बैठक घेत यावर काय उपाययोजना करतील यावर सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। कॅमेरापासून सुशांत राऊतसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।